आज आपण बघणार आहोत सराव संच 1.4 मधलं तिसरं आणि चौथं गणित. पहिलं आणि दुसरं गणित जे आहे ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर चला आपण तिसरं गणित सोडवूया. तिसरं गणित आहे 27 छेद x वजा 2 अधिक 31 छेद y अधिक 3 बरोबर 85 आणि 31 छेद x वजा 2 अधिक 27 छेद y अधिक 3 बरोबर 89. ही दोन एकसामायिक समीकरणं आपल्याला सोडवायची आहेत. आता ही जी दोन एकसामायिक समीकरणं दिलेली आहेत ती रेषीय नाहीत. मग आपल्याला पहिलं रेषीय समीकरणं बनवायला लागतील. मग हे पहिलं समीकरण आहे त्याला आपण क्रमांक दिला 1 आणि दुसरं समीकरण आहे त्याला क्रमांक दिला 2. आता याची आपण रेषीय समीकरण बनवूया. तर रेषीय समीकरण बनवण्यासाठी हे जे पहिलं समीकरण आहे त्यातला जो 27 आहे या 27 काय करणार आपण बाजूला नेणार. मग 27 बाजूला नेलं मग इथे राहणार 1. मग इथे काय राहणार 1 छेद x वजा 2. मग आपण या ठिकाणी काय ना 1 छेद x वजा 2 बरोबर 1 आणि आता इथे 31 आहेत 31 पण आपण बाजूला नेलं मग इथे राहणार 1. मग 1 छेद y अधिक 3 राहणार इकडे. मग 1 छेद y अधिक 3 बरोबर b समीकरण 1 व 2 मध्ये ठेवून मग 1 छेद x वजा 2 बरोबर a आणि 1 छेद y अधिक 3 बरोबर b आपण 1 आणि 2 मध्ये ठेवूया. या ठिकाणी 1 मध्ये पहिले आहे तिथे 27 मायनस 27 आणि 1 छेद x वजा 2 बरोबर आहे आपलं a म्हणजे a येणार इकडे अधिक इकडे पण 31 आपण बाजूला काढले 31 आणि 1 छेद y अधिक 3 बरोबर आहे b बरोबर 85 आणि दुसऱ्या समीकरणात आता ठेवायचंय 31 आपण बाजूला काढले मग इथे येणार 31 इथे राहणार मग 1 छेद x वजा 2 म्हणजेच a अधिक 27 बाजूला काढले इथे राहणार 1 छेद y अधिक 3 म्हणजेच b बरोबर 89. मग हे झालं आपलं तिसरं समीकरण आणि हे झालं आपलं चौथं समीकरण. आता आपल्याला समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 जे आहे ते सोडवायचं आहे. तर समीकरण नंबर 3 आणि समीकरण 4 हे कसं सोडवतात ते आपण बघूया. तर समीकरण 3 आणि समीकरण 4 जर आपण तुम्ही बघितलं ते या ठिकाणी ए चा जो सहगुणक आहे तो 27 आहे आणि समीकरण 4 मध्ये बी चा सहगुणक 27 आहे. 3 मध्ये बी चा सहगुणक 31 आहे आणि 4 मध्ये ए चा सहगुणक 31 आहे. म्हणजे हे दोन संख्या सेम आहेत. या पण दोन संख्या सेम आहेत. मग असं ज्या जेव्हा असतं त्यावेळेला काय करतात तर जे समीकरण दिलेली असतात दोन समीकरणं त्या दोन समीकरणांची काय करायची असते नेहमी बेरीज करायची असते आणि नंतर वजाबाकी करायची असते. मग आपण यांची अगोदर बेरीज करणार आणि परत यांचीच वजाबाकी करणार. मग यांची आता बेरीज करूया. मग समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. मग समीकरण 3 आणि 4 लिहूया. समीकरण 3 आहे आपलं 27 a अधिक 31 b बरोबर 85 आणि 4 आहे 31 a अधिक
27V बरोबर 89. दोघांची आपल्याला करायची आहे प्रथम बेरीज. मग आता बेरीज करूया 85 अधिक 89. 85 आणि 89 हे किती जाणार? 174 या ठिकाणी. 31 अधिक 27, 31 अधिक 27 होतात 58. मग 58 बी या ठिकाणी 27 अधिक 31 तेवढेच होणार 58 ए. मग इकडे पण 58 आहेत, इकडे पण 58 आहेत. मग आपण या दोघांमधनं जे 58 आहेत ते 58 कॉमन घेणार. मग इथे राहणार ए अधिक बी, म्हणजे 58 आपण बाहेर काढलं. मग कंसात राहणार ए अधिक बी बरोबर 174. आता हे समीकरण आहे, हे समीकरण थोडं कठीण आहे, म्हणजे इथे 58 आहेत. मग 58 आपण उजव्या साईडला नेणार. मग ए अधिक बी बरोबर 174 भागिले 58 होणार, आणि या ठिकाणी गुणिले होते, मग इथे गेल्यावर झाले भागिले. मग 174 आपल्याला 58 भाग द्यायचा आहे. मग ए अधिक बी बरोबर, इथे 58 आहेत आणि या ठिकाणी किती आहेत तर 174 आहेत. 8 3 24 येतात, म्हणजे 3 या ठिकाणी भाग जाऊ शकेल. मग 58 गुणिले 3 केले तर 58 गुणिले 3 येतात 174. मग या ठिकाणी किती येणार? 58 8 1 58 आणि 58 3 174, म्हणजेच ए अधिक बी बरोबर येणार 3. हे झालं आपलं पुढील समीकरण, ह्याला नंबर देऊया आपण 5. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची. बेरीज आपण केली, आता वजाबाकी करायची. तर वजाबाकी करताना इथे 89 आहेत, इथे 85 आहेत. मग ही संख्या मोठी आहे म्हणून आपण करणार याचे 4 आहे, 4 हे जे तिसरं समीकरण आहे ते तिसरं समीकरण आपण वजा करणार. मग समीकरण 4 समीकरण 3 वजा करू. माझं समीकरण 4 लिहितो मी ते. समीकरण 4 आहे आपलं 31A अधिक 27B बरोबर 89, आणि समीकरण नंबर 3 आहे 27A अधिक 31B बरोबर 85. आपल्याला काय करायचं? या दोघांची वजाबाकी. मग ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला जे दुसरं पद असतं त्याची चिन्ह बदलतात. मग इथे येणार वजा, अधिक आहे वजा, अधिक आहे वजा, इथे पण अधिक आहे, हे होणार वजा. मग 89 वजा 85 हे झाले 4. अधिक 27 वजा 31 किती होणार? -4B. आणि इथे 31 वजा 27 हे पण येणार 4 आणि हा ए. मग मगाशी ज्याप्रमाणे केलं त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. इथे पण 4 आहेत, इथे पण 4 आहेत. मग 4 बाहेर नेऊया. मग 4 आले बाहेर, कंसात काय येणार? ए वजा बी बरोबर 4. आपल्याला जे 4 आहे त्या 4 कुठे न्यायचं? मग उजव्या साईडला न्यायचं. मग ए वजा बी बरोबर 4 भागिले 4 होणार. मग हे 4 जे आहेत, 4 1 4 4 1 4 म्हणजेच ए वजा बी जो आहे, त्या ए वजा बीचं उत्तर किती येणार? ए वजा बी बरोबर 1. हे पण आपलं समीकरण झालं. ते येणार समीकरण नंबर 6.
मग आता समीकरण नंबर 5 आणि समीकरण नंबर 6 आपल्याला भेटले. आपल्याकडे समीकरण नंबर 3 आणि 4 होतं. आपण काय केलं, पहिली त्याची बेरीज केली, हे उत्तर भेटलं. नंतर वजाबाकी केली, हे उत्तर भेटलं. तर त्यानंतर काय करायचं असतं, नेहमी जी दोन समीकरणं भेटतात त्या दोघांची नेहमी बेरीज करायची असते. म्हणजे पहिलं अधिक, नंतर वजा, नंतर परत अधिक. बेरीज केल्यावर काय होणार, हा अधिक बी आणि हा वजा बी हा निघून जाणार आणि आपल्याला ए ची किंमत मिळणार. मग आता आपण या दोघांची बेरीज करूया. मग समीकरण 5 व 6 यांची बेरीज करून समीकरण नंबर 5, समीकरण नंबर 5 आहे ए अधिक बी बरोबर 3 आणि समीकरण नंबर 6 ते आहे ए वजा बी बरोबर 1. तर या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग 3 अधिक 1 हे होणार 4, वजा बी आणि अधिक बी हे जाणार आणि ए अधिक ए हे किती येणार, 2 ए. आपल्याला ए ची किंमत काढायची आहे, म्हणजे 2 आहेत, 2 येणार आपण उजव्या साईडला, इथे गुणिले आहेत तिथे गेल्यावर होणार भागिले. मग इथे 2 आहेत, इथे 4, मग 2 एके 2, 2 दुणे 4 म्हणून जो आपला ए आहे ए ची किंमत किती आली, तर 2 आली. मग ए ची किंमत मिळाली, आता आपल्याला बी ची किंमत शोधून काढायची आहे. मग काय करणार आपण, जी ए ची किंमत आहे ती सोप्या समीकरणामध्ये ठेवणार आणि बी ची किंमत आपण शोधून काढणार. आता ए आणि बी कोणत्या समीकरणात आहे, तर समीकरण नंबर 5 आणि समीकरण नंबर 6 मध्ये आहे. 5 आणि 6 यातलं जे सोपं समीकरण आहे ते आहे समीकरण नंबर 5. मग समीकरण नंबर 5 मध्ये आपण ए बरोबर 2 ही किंमत ठेवूया. मग आपण इथे लिहूया, म्हणून ए बरोबर 2 समीकरण 5 मध्ये ठेवून. मग समीकरण नंबर 5 जे आहे ते मी इथे लिहितो. समीकरण नंबर 5 आहे ए अधिक बी बरोबर 3. आता ए ची किंमत ठेवूया, ए ची किंमत किती आहे, 2 अधिक बी बरोबर 3. आपल्याला बी ची किंमत काढायची आहे, म्हणजे 2 आहेत ते 2 जाणार उजव्या साईडला. मग बी बरोबर 3, हे 2 तिकडे गेले मग होणार वजा 2, म्हणून बी बरोबर 3 वजा 2 आलं 1. मग बी ची किंमत आपल्याला मिळाली. मग ए ची किंमत आपल्याला मिळाली आहे, बी ची किंमत मिळाली, पण आपल्याला ए आणि बी ची किंमत नको आहे. आपल्याला कशाची किंमत पाहिजे आहे, एक्स आणि वाय ची किंमत आपल्याला पाहिजे आहे. मग आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. मग आपण लिहूया, परंतु आपण काय घेतलेलं, 1 छेद x वजा 2 बरोबर a घेतलेलं आणि 1 छेद y अधिक 3 बरोबर b घेतलेलं. आपण या ठिकाणी आपण a आणि b ची जी किंमत आहे ती ठेवूया आणि x आणि y ची किंमत आपण काढूया. म्हणून 1 छेद x वजा 2 बरोबर a, a किती आहे, तर a आहे आपला 2 आणि 1 छेद y अधिक 3 बरोबर b, b किती आहे, तर 1 आहे. मग हे आपल्याला सोडवायला लागणार, म्हणून हे जे आहेत x वजा 2 ते आपण नेऊया उजव्या साईडला. मग इथे 1 राहणार आणि इथे 2 आहेत, गुणिले हे तिकडे गेले मग होणार गुणिले x वजा 2, म्हणून 1 बरोबर 2 ने गुणिया, मग 2 गुणिले x हे येणार 2x वजा 2 गुणिले 2 हे होणार 4.
आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, मग हे जे चार आहेत वजा चार ते येणार डाव्या साईडला, मग वजा चार डाव्या साईडला आले, मग किती होणार अधिक चार बरोबर दोन एक्स, मग एक अधिक चार झाले पाच बरोबर दोन एक्स। आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, मग हे जे दोन आहेत ते दोन आपण नेऊया डाव्या साईडला, मग पाच भागिले दोन बरोबर एक्स, ही झाली आपली एक्सची किंमत पाच छेद दोन। आपल्याला एक्स मिळाला, आता वाय पण शोधून काढायचा आहे, मग आता आपण वायची किंमत शोधूया। या ठिकाणी एक छेद वाय अधिक तीन बरोबर एक आहे, म्हणून एक बरोबर वाय अधिक तीनला आपण उजव्या साईडला न्यायचं आहे, मग इथे एक अगोदरच आहे त्याला वाय अधिक तीनने आपण गुणलं, मग उत्तर काय येणार तेच येणार वाय अधिक तीन। त्याला वाय पाहिजे, मग वायच्या बाजूला इथे तीन आहे, तीनला नेणार आपण डाव्या साईडला, मग अधिक तीन आहे इथे आल्यावर होणार वजा तीन, मग एक वजा तीन, एक वजा तीन किती येणार वजा दोन बरोबर वाय, म्हणजे जी वायची किंमत आहे ती वायची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली, मग एक्सची किंमत पण मिळाली वायची किंमत पण मिळाली, मग आपल्याला शेवटी लिहायचं याचं उत्तर, या ठिकाणी उत्तर लिहूया, म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर एक्स किती आहे तर पाच छेद दोन कॉमा वाय आहे आपला वजा दोन, ही उकल आहे। आता आपण जे चौथं गणित आहे ते चौथं गणित सोडवूया। चौथं गणित आहे एक छेद तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार, आणि दुसरं आहे एक छेद दोन गुणिले तीन एक्स अधिक वाय वजा एक छेद दोन गुणिले तीन एक्स वजा वाय बरोबर वजा एक छेद आठ। मग एक छेद तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार, हे झालं आपलं पहिलं समीकरण, आणि एक छेद दोन गुणिले तीन एक्स अधिक वाय वजा एक छेद दोन गुणिले तीन एक्स वजा वाय बरोबर वजा एक छेद आठ, हे झालं आपलं दुसरं समीकरण। आता आपल्याला काय करायचं आहे, याला रेषीय समीकरण बनवायचंय। मग इथे बघा, इथे आहे तीन एक्स अधिक वाय, इथे पण तीन एक्स अधिक वाय, इथे आहे तीन एक्स वजा वाय, इथे पण आहे तीन एक्स वजा वाय, म्हणजेच आपल्याला एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर एक अक्षर घ्यायचं आहे, आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर दुसरं एक अक्षर घ्यायचं आहे। मग आपण या ठिकाणी लिहूया एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर, आता आपण एम घेऊया, एम व एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर एन, समीकरण एक व दोन मध्ये ठेवू। मग समीकरण एक, एक छेद तीन एक्स अधिक वाय आहेत पहिले, मग एक छेद तीन एक्स अधिक वाय म्हणजे आपलं आहे एम, मग येणार एम, त्यानंतर अधिक एक छेद तीन एक्स वजा वाय, एक छेद तीन एक्स वजा वाय म्हणजे आपलं एन बरोबर तीन छेद चार। आता या ठिकाणी उजव्या साईडला तीन छेद चार आले आहेत बघा, म्हणजे अंश आहे आणि छेद आहे असं आपल्याला नको आहे, आपल्याला अंशच पाहिजे, आपल्याला छेदामध्ये नेहमी एकच पाहिजे। मग आपण काय करूया, याला जरा सोपं रूप देऊया, सोपं रूप कसं देणार तर चार नको आहे, मग चाराला आपण पाठवूया डाव्या साईडला, मग चार इथे भागिले आहेत डाव्या साईडला जाणार म्हणजे गुणिले होणार, म्हणजे या ठिकाणी जे प्रत्येक पद आहे त्या प्रत्येक पदाला आपण चारने गुणणार, मग जो एम आहे एमला आपण चारने गुणलं, मग होणार चार एम अधिक एनला पण आपण चारने गुणलं, मग होणार चार एन बरोबर तीन, चारला आपण डाव्या साईडला पाठवलं, मग हे काय झालं तर
नवीन समीकरण तयार झालं, ते आपलं आहे समीकरण नंबर 3। आता समीकरण 2 मध्ये आपण या किमती ठेवायच्या आहेत, मग या ठिकाणी 1/2 आहेत, या 2 ला आपण जरा पुढे सरकूया। मग पुढे सरकवले 2, मग इथे राहणार फक्त 1/3x + y, म्हणजेच आपलं आहे m, मग 1/2 आपले तसेच राहणार 1/2, आणि हे काय 1/3x + y आहे आपलं m, नंतर वजा, परत 1/2 आपण पुढे सरकवणार, या ठिकाणी येणार 1/2, आणि हा इथे काय राहणार 1/3x - y, तो आहे आपला n बरोबर -1/8। आता आपण काय करणार, याला आपण सोपं रूप देणार। मग या ठिकाणी बघा, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत आणि इथे 8 आहेत। मग आपण काय करूया, हे जे 8 आहे या 8 ला आपण डाव्या साईडला नेऊया। मग डाव्या साईडला नेल्यावर काय होणार, गुणेले होणार, प्रत्येक जे पद आहे त्या प्रत्येक पदाला आपण जे 8 आहे त्या 8 गुणणार। मग आपण प्रत्येक पदाला 8 गुणूया, मग हे 8 आहेत त्यांनी प्रथम याला गुणूया, मग काय होणार 8/2 m वजा, ह्याला पण आपण 8 गुणणार, मग येणार 8/2 n बरोबर 8 तिकडे केले, मग इथे राहणार फक्त -1। मग आता इथे 8 आहेत, इथे 2 आहेत, मग 2 × 2 आणि 2 × 4 ते पण 2 × 2 × 4 म्हणजे इथे राहणार 4 m -4 n बरोबर -1। मग या ठिकाणचा आपण जो छेद होता तो छेद आपण काढून टाकला, नवीन समीकरण तयार झालं, ते आहे आपलं समीकरण नंबर 4। आता आपल्याला समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 सोडवायचं आहे, मग आपल्याला m आणि n च्या किमती ज्या आहेत त्या मिळतील। तर 3 मध्ये या ठिकाणी बघा, इथे आहे -4 n आणि इकडे आहे 4 मध्ये -4 n, म्हणजे जो सहगुणक आहे तो सहगुणक सारखा आहे, फक्त इथे अधिक आहे आणि इथे वजा आहे। म्हणजे जेव्हा सहगुणक सारखा असतो पण चिन्ह जी आहेत ती चिन्ह भिन्न असतात, वेगवेगळी असतात, तेव्हा आपण काय करतो तर त्या दोघांची बेरीज करतो, म्हणजे आपल्याला या दोघांची आता बेरीज करायला लागणार। मग समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 याची आपण आता बेरीज करूया। मग समीकरण 3 व 4 ची बेरीज करू। मग समीकरण नंबर 3 आहे 4m + 4n = 3 आणि समीकरण नंबर 4 आहे 4m - 4n = 1। दोघांची आपल्याला करायची आहे बेरीज। मग 3 - 1 हे झाले 2, 4n - 4n हे झाले 0, आणि 4m + 4m हे झाले आपले 8m। आपल्याला m ची किंमत काढायची आहे, मग काय करणार आपण, जे 8 आहेत ते 8 नेणार उजव्या साईडला, उजव्या साईडला हे 2 आहेत आणि ते 8 गुणिले आहेत, म्हणजे इथे आल्यावर भागिले होणार, मग इथे 2 आहेत इथे 8 आहेत, मग 2 × 2 = 8 म्हणून m = 1/4। एम ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे 1/4। आता ही जी m ची किंमत आहे ती आपण सोप्या समीकरणामध्ये ठेवणार, आणि जो n आहे त्या n ची किंमत आपण शोधून काढणार। आता या ठिकाणी जे सोपं समीकरण आहे ते सोपं समीकरण आहे समीकरण नंबर 3, हे बघा समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर इथे 4 आहे, हे 3 सोपं आहे कारण या ठिकाणी जो n आहे आपल्याला n ची किंमत काढायची आहे, इकडे n किती आहे तर अधिक आहे आणि इथे n कसा आहे तर हा वजा आहे, मग या ठिकाणी अधिक असतं त्या ठिकाणी नेहमी ठेवायची, म्हणजे जे कॅल्क्युलेशन आहे ते करायला आपल्याला सोपं जातं। मग आपण समीकरण नंबर 3 मध्ये m ची किंमत ठेवूया, मग m बरोबर
एक छेद चार समीकरण तीन मध्य मैं समीकरण नंबर तीन पहला लिखा। समीकरण नंबर तीन है अपल चार एम अधिक चार एन बरोबर तीन, तो एम ची किंमत ते चार गुणिले एम एम आहे एक छेद चार अधिक चार एन बरोबर तीन, मैं इतने चार है इतने पण चार है दोनों होणार कैंसल, मैं इतने काय राहणार एक, एक अधिक चार एन बरोबर तीन, आपल्याला जो एन आहे तो एन ची किंमत काढायची आहे, मग आपण जो एक आहे तो एक नेणार उजव्या साइडला, मग येणार चार एन बरोबर तीन वजा एक, इथे अधिक होता तिकडे गेल्यावर वजा झाला, मग तीन वजा एक इथे झाले आपले दोन, मग चार एन बरोबर दोन, आपल्याला जो एन आहे तर एन ची किंमत काढायची आहे, मग परत काय येणार तर जे चार आहे ते चार जाणार उजव्या साइडला, इथे दोन आहे चार उजव्या साइडला गेले झाले भागिले चार, मग बे के बे आणि बे दुणे चार, म्हणून एन बरोबर आलं आपलं एक छेद दोन, मग आपल्याला एम ची किंमत भेटली आणि एन ची किंमत भेटली, पण आपल्याला एम आणि एन जो आहे त्याची किंमत नको आहे, आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत पाहिजे, मग परंतु आपण काय घेतलेलं एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर एम आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर एन, मग या ठिकाणी आपण एम आणि एनच्या ज्या किमती आहेत त्या आपण ठेवूया, मग म्हणून एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर एम, एम ची किंमत आहे आपली एक छेद चार आणि एक छेद तीन एक्स वजा वाय बरोबर एन, एन आहे आपला एक छेद दोन, आता आपल्याला हे दोन समीकरण सोडवायचे आहे, आता या ठिकाणी एक्स आणि जो वाय आहे तो छेदामध्ये आहे आणि अंशामध्ये एक आहे, इथे पण अंशामध्ये एक आहे, मग आपण काय करणार तिरकस गुणाकार करतो, तीन एक्स अधिक वाय हे जाणार तिकडे आणि चार जाणार इकडे, पण जेव्हा अंशामध्ये एक असेल तेव्हा तुम्ही डायरेक्ट हा जो अंश आणि छेद जो आहे त्यांना अदलाबदली करू शकता, म्हणजे तीन एक्स अधिक वाय हे जाणार वरती, मग येणार तीन एक्स अधिक वाय बरोबर इथे पण चार जाणार वरती बरोबर चार, मग हे कसं समीकरण झालं तर रेषीय समीकरण झालेलं आहे, आता या ठिकाणी पण तसंच करायचं आणि हे पण वरती जाणार तीन एक्स वजा वाय बरोबर दोन गेले वरती, मग दोन नवीन समीकरणं आपल्याला मिळाली आहेत, मग या दोन नवीन समीकरणाला आपण नावं देऊया, आपले झालेले समीकरण नंबर चार पर्यंत झालेलं, मग आता हे होणार समीकरण नंबर पाच आणि हे होणार समीकरण नंबर सहा, मग आणि समीकरण नंबर पाच आणि समीकरण नंबर सहा जे आहे ते आता आपल्याला सोडवायचं आहे, मग या ठिकाणी इथे आहे अधिक वाय इथे आहे वजा वाय, म्हणजे आपण या दोघांची बेरीज केली तर जो वाय आहे तो वाय निघून जाईल, मग आपण या दोघांची बेरीज करूया, मग समीकरण पाच व सहा ची बेरीज करू, मग समीकरण नंबर पाच आहे आपलं तीन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि समीकरण नंबर सहा आहे तीन एक्स वजा वाय बरोबर दोन, दोघांची करायची आपल्याला बेरीज, मग चार अधिक दोन हे झाले सहा,
अधिक वाय वजा वाय हे झाले शून्य आणि तीन एक्स अधिक तीन एक्स हे झाले सहा एक्स. आपल्याला एक्स ची किंमत पाहिजे आहे मग हे जे सहा आहेत ते नेणार आपण उजव्या साईडला सहा भागिले सहा इथे गुणिले होते म्हणून इथे झाले भागिले मग सहा भागिले सहा आहे मग सहा एके सहा सहा एके सहा म्हणून एक्स बरोबर किती येणार तर एक. मग एक्सची किंमत आली आहे. आता एक्सची किंमत जी आहे ती एक्सची किंमत सोप्या समीकरणात ठेवूया आणि जो वाय आहे त्या वायची किंमत काढूया आपण. या ठिकाणी अधिक वाय आहे इकडे वजा वाय मग आपण नेहमी काय करतो जिथे अधिक असेल तिकडे आपण किंमत ठेवतो. मग आपण समीकरण नंबर पाच मध्ये एक्सची किंमत ठेवूया. मग एक्स बरोबर एक समीकरण पाच मध्ये ठेवू. मग समीकरण नंबर पाच आहे आपलं तीन एक्स अधिक वाय बरोबर चार. या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत एक ठेवायची आहे. मग तीन एक्स आहे आपला एक अधिक वाय बरोबर चार मग तीन गुणिले एक हे झाले तीन अधिक वाय बरोबर चार. त्याला वायची किंमत पाहिजे आहे मग तीन जाणार उजव्या साईडला म्हणून वाय बरोबर चार वजा तीन. चार वजा तीन हे झाले आपला एक. वायची किंमत आली आपली एक. एक्सची किंमत मिळाली आणि वायची पण किंमत मिळाली. मग आता आपण जे उत्तर आहे ते लिहूया खाली. म्हणून एक्स कॉमा वाय एक्स कॉमा वाय एक्स किती आहे एक वाय किती आहे एक ही उकल आहे.